पुढची बातमी नागपुरातून. नागपूरमधील कळमना भागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचा नवीन निर्माणाधीन उड्डाण पुलाचा काही भाग कोसळला. पारडी ते कळमना भागाला जोडणारा हा पूल आहे आणि या पुलाला जोडणारे स्पॅन खाली कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राधिकरणाचे अधिकारी काही दिवसाआधी पुलाची पाहणी करून गेले होते आणि जानेवारी महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार होता. या घटनेनंतर स्थानिकांनी या बांधकामाच्या दर्जावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे नागपूरमधून आपल्या सोबत आहेत. तुषार, एकतर हा पूल नेमका कसला होता, कशासाठी बनवला जात होता आणि जर बांधकाम पूर्ण व्हायच्या आधीच जर पूल कोसळतोय तर अर्थातच त्याच्या दर्जावरती प्रश्न उपस्थित केले जाणारच. निश्चितच अत्यंत धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार आहे. म्हणजे सध्या त्याच ठिकाणी जिथे संपूर्ण घटना घडली, माझ्या पाठीमागे जर का तुम्ही बघितलं तर हा जो उड्डाण पूल दिसतो, या उड्डाण पुलाचा हा भाग कोसळलेला आहे. हे जे स्पॅन आहे आपण बघू शकतो की साधारण एका बिंबापासून दुसऱ्या बिंबापर्यंतचा जो पूर्ण स्पॅनचा भाग आहे तो पूर्णपणे खाली आलेला आहे. सुदैवाने कोणतीही या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही, नाहीतर नेहमी या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक असते. आणि महत्त्वाचा विषय की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचा हा नवीन निर्माधित पूल आहे आणि आत्ता जानेवारी महिन्यामध्ये याचं सुरुवात देखील होणार होती. मागच्या आठवड्यामध्येच प्राधिकरणचे अधिकारी या पुलाची पाहणी करून गेलेले होते. आता ही घटना घडल्यानंतर निश्चितच प्रश्न उपस्थित केले जातात या पुलाच्या ज्या बांधकामाचा जो दर्जा आहे त्या संदर्भात. इथले काही स्थानिक आपण त्यांना विचारले की काल नेमकी किती वाजता घटना घडली आणि नेमकं काय घडलं होतं, क्या हुआ इधर, कैसे, कितने बजे की घटना. 9:30 बजे की सर है, ये बिजली जैसे चमका, एक बार एक गिर गया, बम जैसा आवाज कर दी गई. अच्छा, बीच में टेलर वाला था बच गया, ऑटो वाला बच गया. अच्छा, रोड बेहतर रहता था, रोड चलता हुआ था मगर उस समय खाली था, त्योहार की वजह से रोड मंडी बंद था इसलिए खाली था. अच्छा, नहीं तो बहुत बड़ा घटना हो जाती. जर का तुम्ही हा पूल बघितला तर हा पूल साधारण कळमना ते पारडी या संपूर्ण भागाला जोडणारा उड्डाण पूल आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की कळमना जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हा संपूर्ण परिसरामधला हा रोड आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी असते. आज सकाळपासून आपण जर का बघितलं तर दोन्ही बाजूला तुम्ही माझ्या बघा, सकाळपासून इथे येणाऱ्या जाणाऱ्याची आणि बघणाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक लोक येऊन इथे सेल्फी काढत आहे आणि नेमकी ही घटना कशाप्रकारे घडली हे आपल्याला पाहत आहे. काही लोक आहे त्यांना विचारूया, काल जर का वाहतूक जास्त असती तर मोठी घटना घडली असती. घडली असती खूप मोठी. काय काय नेमकं काय झालं होतं काका, तुम्ही होते इथे? नाही ठाणे आम्ही मजूर नाही थे काम पर, पण डिप्टी पानीपत है मैंने इस पर जैसे कि दिन में चढ़ा था टरने के बाद अपने आप गिरा 9:30 बजे करीब में. मला एक सांग, आता भीती वाटेल का तुला कधी पण तू या उड्डाण पुलांवर जाशील, उड्डाण पुलावरून, तर भीती वाटेल? हो सर, भीती तर वाटणारच आहे, एवढा मोठा हादसा झाला तो. काय वाटते कामाबद्दल तुला, काय वाटत सर कामाचा दर्जा? सर आता काम बरोबर केला पाहिजे आहे ना, नाहीतर नागरिकांना खूप आणखी खूप धक्का बसणार. महत्त्वाचा विषय की या कामाच्या दर्जावर निश्चित प्रश्न उपस्थित केले जात आहे, कारण की नवीन निर्माणित पूल आहे हा. आणि असं असताना ज्या प्रकारे ही घटना घडली त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मागच्या 4 वर्षापासून या पुलाचं काम सुरू आहे आणि अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे नागपूर शहरामधला. आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडनं हा संपूर्ण प्रकल्प राबवला जात होता, मात्र आता ही घटना घडल्यामुळे निश्चितच प्रश्न उपस्थित होणार. आणि महत्त्वाचा विषय की कळमना ते पारडी या संपूर्ण भागाला हा जोडणार आहे. तुम्ही महत्त्वाची गोष्ट की या उड्डाण पुलाच्या कामाच्या दर्जाबद्दल जर का बघायचं झालं तर बघू शकतो की छोटे छोटे ब्लॉक्स असतात त्याला, ज्याला स्पॅन म्हणतात. आणि ते स्पॅन केबलच्या साह्याने एकमेकाला जोडलेले असतात आणि ते एका खांबापासून दुसऱ्या खांबापर्यंत केबलनी जोडून ते एकावर एक ठेवलेले असतात. तर तो आतमधले जे केबल्स आहे ना आपण बघू शकतो की ते केबल्स तुटलेले आहेत त्या स्पॅनमधले, ज्या केबलच्या मदतीने हे सर्व स्पॅन जोडले होते. आणि ह्या खांबावरनं तो खालीच कोसळला एकाएक हा पूर्ण जो याला गडर म्हणतात त्या संपूर्ण स्पॅनला, तर हे संपूर्ण एकाएक खाली कोसळलं. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. इथले जे स्थानिक नागरिक आहेत ते सांगतात की इथे एक ट्रक होता जो अगदी ज्याच्या समोर हा स्पॅन पडला त्यामुळे तो थांबून गेला. मग नंतर मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये गर्दी देखील वाहतुकीची कोंडी देखील पाहायला मिळाली होती. पण निश्चितच धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की कामाच्या दर्जाबद्दल एक आठवड्याआधीच जर का प्राधिकरणचे अधिकारी येतात कामाची पाहणी करतात आणि जानेवारीमध्ये हे हा उड्डाण पूल सुरू करण्याची परवानगी देतात आणि त्या दृष्टीने ते काम सुरू करतात आणि त्याच काळामध्ये जर अशी घटना होत असेल तर निश्चितच प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी जी पाहणी केली
त्यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित होतात, या बांधकामाच्या दर्जावर देखील प्रश्न उपस्थित होतात आणि नागरिकांच्या मनामध्ये जी आता भीती आहे ती साहजिकच आहे। तर या संदर्भात प्राधिकरण संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणारा नेमकी घटना कोणत्या कारणामुळे झाली, काय काय तांत्रिक त्रुट्या या कामामध्ये होत्या त्यामुळे ही संपूर्ण घटना घडली, इथे तर चौकशी होणार आहे। जी तुषार, आणि बांधकाम पूर्ण व्हायच्या आधीच पुलाची ही अवस्था, तर मग पूर्ण झाल्यानंतर नागपूरकर थोडेसे धास्तावतील की या पुलावरून प्रवास करताना त्यांच्या मनात शंका येणारच? प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे रात्री 9:30 वाजता ही घटना घडली, त्यावेळेला काम सुरू होतं का, कोणी कामगार तिथे होते का, इंजिनियर्स वगैरे? निश्चितच जी माहिती दिली, काही लोकांचं असं म्हणणं की वर काम सुरू होतं, वर JCP वगैरे गेलेले होते आणि वर काम सुरू आहे, कारण की एक आठवड्याआधी जेव्हा प्राधिकरणचे लोक आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये या पुलावरनं वाहतूक सुरू करायची आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने कंत्राटदाराकडनं त्यांचे जे लेबर्स होते ते सर्व रात्रपाळी आणि दिवसपाळीमध्ये काम करत होते। मात्र ही घटना घडली, इथे सुदैवाने कोणी नव्हतं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र जर का तुम्ही या कामाच्या दर्जाबद्दल बघाल ना, तर स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केले, कारण की जागोजागी आपल्याला ज्या प्रकारे हे काम पाहायला मिळतं, अजून कामाचं म्हणजे पुराणपुलाचं उद्घाटनच झालेलं नाही, उद्घाटनाच्याच आधी हा पूल कोसळला, त्यामुळे काही तांत्रिक चुकांमुळे हा पूल कोसळला असेल तर एक चौकशीमध्ये ते पुढे येईल। मात्र जर का दुय्यम दर्जाचं काम केलं असेल आणि दुय्यम बांधकामामुळे जर का ही घटना घडली, तर निश्चितच लोकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न तर उपस्थित होतात। या भागातले काही नागरिक आहे जे त्यांना आपण विचारूया, आप लोगों को डर लगता है या ये घटना होने के बाद अगर जाने का रहा तो? म्हणजे स्थानिक आहे की खरं तर हा संपूर्ण मजूर वर्ग आहे, कारण की कळमण्यामधले जे माथाडी कामगार असतात ते सर्व या भागामध्ये राहतात, त्यामुळे ते बोलायला घाबरतात। तर ही सर्व व्यथा आहे, लोकांची ही सर्व भीती आहे, मात्र ते बोलू शकत नाही, कारण की कॅमेऱ्यापुढे बोलायला त्यांना देखील भीती वाटते। तर पण एक गोष्ट निश्चित आहे की लोकांच्या मनामध्ये साहजिकच या भागामध्ये भीती आहे आणि परत या पुलावरून जर जायचं असेल तर जीव मुठीत घेऊनच जावं लागेल असंच त्यांना वाटत आहे। बरं, कोणाकडून हे काम सुरू आहे आणि याचं कंत्राट कोणाला दिलेलं आहे? आता या कामाच्या दर्जाबद्दल जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत, प्रशासन आता या कंत्राटदाराला जबाबदार धरतं का हे बघावं लागेल, किंवा जबाबदार तेच आहेत त्यामुळे आता या कामासंदर्भात काय कारवाई केली जाते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे, त्याबद्दल काय? निश्चितच, कारण की काल रात्रीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी येऊन गेले, त्यांनी संपूर्ण कामाची चौकशी केली आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई देखील केली जाईल असं त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं। ह्या कामाबद्दल जर का बघायचं झालं तर जी माहिती राष्ट्रीय प्राधिकरणाकडनं दिली गेलेली आहे, नागपूरचेच काही खाजगी कंत्राटदार आहे त्यांना हे काम दिलं गेलेलं आहे आणि त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून मागच्या 4 वर्षापासून हे काम सुरू होतं आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, कारण की नागपूरमधले जे प्रमुख जिथे रहदारीच्या रस्ते आहे त्या प्रमुख रहदारीच्या रस्त्यामध्ये हा पारडी ते कळमना हा रूट आहे आणि या रूटवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होता आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा देखील महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, ते देखील मागच्या काही महिन्याआधी या कामाची पाहणी करून गेलेले होते आणि त्यांच्या शहरामध्ये ही घटना घडली, त्यामुळे निश्चितच एक प्रश्न उपस्थित होतात, कारण की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं संपूर्ण देशामध्ये उड्डाणपूल बांधण्यासाठी नाव आहे आणि त्यांच्या कामाच्या दर्जाबद्दल देखील सर्वत्र कौतुक होतं, मात्र त्यांच्या शहरामध्ये जर का एखादा कंत्राटदार अशा प्रकारे काम करत असेल तर निश्चितच त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल आणि स्वतः नितीन गडकरी देखील त्या संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहे, किंवा त्यांनी अधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहे की नेमकी ही घटना कशा प्रकारे घडली, काय कारण होतं, याचा पूर्ण अहवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागितलेला आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहे, पण त्यांना एकदा त्यांना विचारूया। मेरे को एक बताइए, डर लगता है कि आपको इस? हाँ, डर लगता है ना यहाँ पे आने जाने जैसे, क्योंकि अभी जो हादसा हुआ है अगर से ये दिन में हो गया रहता तो कई लोगों की जान जा सकती थी। अच्छा। अभी देखिए आप, वो दूसरा ब्रिज भी खसक गया है, वो गिरने के लायक हो गया है, उसने जगह छोड़ दिया थोड़ी सी, वो भी गिर सकता है कभी भी। ऐसा बांध काम जो हो रहा है, जो शहर के मंत्री है, जो पूरे शहर में जो बड़े बड़े ब्रिज बना रहे हैं उनके ही शहर में ये हादसा होगा तो फिर कैसा चलेंगे? उस पर कुछ होना चाहिए, कुछ उद्धार होना चाहिए, थोड़ा मजबूती से काम करो, ऐसा काम मत करो कि इसको अभी इसको 20-30 साल देखना नहीं पड़ेगा, 40 साल देखना नहीं पड़ेगा, आज अभी से ये 4 साल के अंदर में ढह गया, अच्छा होगा इसके ऊपर में कोई कारोबार नहीं हुआ, चालू तो नहीं हुआ, ब्रिज चालू नहीं हुआ, अगर से कुछ ऊपर से आना जाना चालू रहता वहाँ कोई कुछ हादसा ही हो जाता तो कोई इसका जिम्मेदार कौन रहता? या घटनेमध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे जर का बांधकाम सुरू असताना शेवटला जर का स्पॅन कोसळला असता तर आपण समजू शकलो असतो की काहीतरी तांत्रिक चूक आहे, मात्र जर तुम्ही हा संपूर्ण उड्डाणपूल बघितला ना, एकाएक मधातला भाग कोसळलेला आहे,
त्यामुळे निश्चितच कामाच्या दर्जा प्रश्न हे उपस्थित होणारच, कारण की जे काम पूर्ण झालेलं आहे, जे स्पॅन लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे, अचानक त्यामधलं जर का मधले स्पॅन कोसळत असेल तर निश्चितच कुठेतरी काहीतरी तांत्रिक चुका झालेल्या असेल किंवा कामाचा दर्जा ह्या दुय्यम असेल, त्यामुळे ही घटना घडली. आता राष्ट्रीय प्राधिकरण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. NHAI राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी देखील येऊन गेले, त्यांनी संपूर्ण कामाची पाहणी केली आणि जो अहवाल आता ते सादर करणार, त्या अहवालामध्ये देखील ते नेमकं काय कोणाच्यावर बोट ठेवतात, कोणावर दोषारोपण करतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. जी तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. नागपूरनंतर आता